आरक्षण के जनक महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राचे जाणते राज्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करून मी म्हणजे दोन शब्द मांडतो मित्रांनो मित्रांनो संविधान गौरव रॅली तर आज हा कार्यक्रम आझाद समाज पार्टी यांच्या वतीने नायगाव नरसी येथे होत आहे. मित्रांनो आज संविधान हा भारताचं स्वाभिमान आहे पण इथले आरएसएस इथला भाजप इथला शिवसेना इथला मानववादी पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत आहे. मित्रांनो या देशामध्ये न्यायव्यवस्था धोक्यात आहे राजकीय व्यवस्था धोक्यात आहे राजकीय व्यवस्था धोक्यात आहे. या देशामध्ये आपल्या समाजावर अन्याय अत्याचार प्रत्येक गोष्टीमध्ये आपला डावण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब असे म्हणतात जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. मित्रांनो आता तरी आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब नाहीत पण बाबासाहेबांनी दिलेला संविधान आपल्या समोर आहे. तुम्हा आम्हाला स्वाभिमान बघायचा असेल माणूस म्हणून माणसासारखी आपल्याला इज्जत नव्हती आपल्याला स्वाभिमान जर कोणी मिळून दिला असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला आई वडिलांना आपला जन्म जर दिला असेल तर तुमच्या आमच्या जीवनाचा स्वाभिमान देणारा आपला खरा माय बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मित्रांनो हे आपण विसरता कामा नाही. मित्रांनो आज या देशामध्ये युपीमध्ये चंद्रशेखर आझाद पूर्ण देशामध्ये आपला राजकीय अस्तित्व आणि राजकीय सत्ता आणण्याचं धाडस करत आहे. असाच एक महाराष्ट्रामध्ये या जातीयवादी व्यवस्थेविरुद्ध लढणारं नेतृत्व म्हणजे आमचे राहुल दादा प्रधान आहेत. मित्रांनो 9 ऑगस्ट रोजी दिल्ली या राजधानीमध्ये संविधान जाळण्यात आलं पण या देशामध्ये कोणीही तिथं निषेध केला नाही हे या देशाचं दुर्भाग्य आहे. मित्रांनो मित्रांनो इथला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणतो की मी संविधानामुळे आज पंतप्रधान झालो कारण मनुस्मृतीनुसार तेलीला कुठलाही पदावर जाता येत नव्हतं पण भारतीय संविधान असं म्हणते की प्रत्येक नागरिक हा समान आहे कुठलीही जात व्यवस्था नाही इथल्या कुठल्याही अंबानी अडाणी आणि गोरगरिबाला एकमतान मतदान देण्याचा अधिकार आहे आणि हे अधिकार बहाल करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मित्रांनो तुम्हा आम्हाला बाबासाहेबांच्या उपकाराची जाण असेल तर ज्या प्रकारे आज कडूबाई खरात यांचं गाणं ऐकायला आपण एकत्र आलो तसंच जर संविधानाविषयी या जातीवादी व्यवस्था किंवा राजकीय पक्ष गदा आणण्याचा प्रयत्न करत असाल तर इतक्याच ताकदीनं इतक्याच जोमानं या जाती व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल येणार की नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गाडगे बाबा सांगतात की या देशामध्ये अनेक देवधर्म झाले पण आमच्या समाजाला कोणी न्याय मिळू देऊ शकला नाही. आम्हाला न्याय मिळून देण्याचं काम जर कोणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता एक उदाहरण देतो गाडगे बाबा म्हणतात बाप हो देऊळ बांधलं मंदिर बांधलं देव इकत आणला का फुकट बे. लोक म्हणायचे देव इकत नाही फुकट नाही इकत आणला. मग पुढे म्हणायचे लोक बाप हो तुमच्या देवाने आंघोळ केली का रे. लोक म्हणायचे नाही अरे ज्याला स्वतःची आंघोळ करता येत नाही ते कसा देव. मग लोक म्हणायचे नाही. मग परत लोकांना गाठवा म्हणायचे देवा पुढं पत्रवाळी पुजली कुत्र आलं कुत्र पत्रवाळी पुंजायला आलं तुमच्या देवाने हाकलं काजी. लोक म्हणायचे नाही. मित्रांनो हे सांगायचंय पुढं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात मित्रांनो महाराष्ट्राची गायिका कडूबाई गाण आलेल्या आहेत त्यांचं स्वागत टाळून करावं उत्तम थांबतो. मित्र जय 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 आवाज येत नाही ताईचा होत्या उल्हासामध्ये धोपोट्या थाटामध्ये स्वागत करायचं आहे. त्या ठिकाणी आदरणीय
छोटूभाई खरात यांचं विचारवंचावर आगमन झालं आहे, त्यांना मी स्थानापन होण्यासाठी विनंती करतो आणि त्यांचं मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत करायचं आहे. मी म्हणून घोषणा देईन, आपण माझ्यासोबत साथ द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानाचं भारतीय संविधानाचं यानंतर महाराष्ट्राची कोकिळा, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका आदरणीय कडूबाई खरात यांचं स्वागत करण्यासाठी मी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय राहुल झिगळेकर, कार्यक्रमाचे आयोजक कपिल डुमणे आपल्यास विनंती करतो, कृपया आपण ताईचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करावं, सत्कार करावा. आदरणीय कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राहुल झिगळेकर आपल्यास विनंती आहे, तर पण ताईचं स्वागत करण्यासाठी वर आहोत. महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका, महाराष्ट्राची कोकिळा म्हणून ज्यांना आपण संबोधतो, असे ख्यातनाम गायिका आदरणीय कडूबाई खरात यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याची कडूबाई खरात, मी अशी उपमा दिली आतापर्यंत, नांदेड जिल्ह्याची कडूबाई खरात म्हणून ज्यांना संबोधलं जातं अशी उपमा दिली जाते. नांदेड जिल्ह्याची कडूबाई खरात ख्यातनाम गायिका पौर्णिमा कांबळे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राहुल झिगळेकर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय राहुल माफ कपिल डुमणे यांना विनंती करतो, कृपया आपण नांदेड जिल्ह्याच्या कडूबाई खरातचं म्हणजेच पौर्णिमाताई कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करा. मी या ठिकाणी आदरणीय पौर्णिमा कांबळे यांचं या ठिकाणी राहुल झिगळेकर, कपिल डुमणे सत्कार स्वागत करीत आहेत. आणि यानंतर अतिशय आग्रह असतो, जे की आग्रह करत आहेत गेल्या कित्येक तासापासून, ते साहेबराव कांबळे झिगळेकर यांनी राहुल झिगळेकर यांचं स्वागत करू इच्छितात, म्हणून मी त्यांना विनंती करतो, कृपया आपण आदरणीय राहुल झिगळेकर साहेब आपण हा सत्कार स्वीकारावा. Yeah.